69 साली ज्या वेळेला सीमावादावरनं एक आंदोलन पेटलं होतं, मी त्या आंदोलनात सहभागी नव्हतो. मी उगाच सांगणार नाही मी बाबरीच्या आंदोलनात होतो, या आंदोलनात होतो, तो मग गोळ्या कशा जाताना पाहिल्या आणि, पण त्या वेळेला तो जो ती जी घटना घडली तेव्हा मी तिकडे माझ्या आईसह उपस्थित होतो. प्रसंग काय होता की तेव्हाचे उपपंतप्रधान मोराजीभाई देसाई हे मुंबईत येणार होते. माहीमचा तो नाका आहे चर्चचा, तिकडे त्यांची गाडी थांबवली जाणार, ती थांबणार होती. एक सीमावासियांकडनं एक निवेदन त्यांना देणार दिलं जाणार होतं आणि ते घेऊन मग ते निवेदन घडी करून खिशात टाकून ते जाणार होते. प्रत्यक्षात काय घडलं, मोरारजी देसाई आले पण बेगुमानपणाने ते त्यांची तर गाडी गेलीच, पण पायलट कार वगैरे दणा 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 सगळं बाजूला करत उडवून, मग त्याच्यात एक आपला फोटोग्राफर जखमी झाला, एका शिवसैनिकाच्या पोटावरनं गाडीचं चाक गेलं आणि अचानक तुफान लाठी हल्ला सुरू झाला, दगडफेक सुरू झाली, अश्रुधूर सुरू झाले आणि त्याच्यानंतर त्याच पहाटे माननीय शिवसेना प्रमुखांना अटक झाली. 3 महिने शिवसेना प्रमुख त्यांच्यासोबत मनोहर जोशी, दत्तजी साळवी हे एरोड्याच्या तुरुंगात होते. अनेक शिवसैनिकांची धरपकड झाली, खटला चालू राहिला, मुंबई जळत होती, 10 दिवस मुंबई जळत होती. पोलीस आणले, मिलिटरी आणण्याचा प्रयत्न झाला, पण मुंबई काही शांत होत नव्हती. माननीय शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला तुरुंगातून आवाहन केलं आणि एका क्षणात मुंबई शांत झाली. हे मी का सांगतोय की शिवसेना आणि हा सीमावाद, सीमा प्रश्न, त्यावेळेला तिथले जे सगळे नेते होते, बाबूराव ठाकूर होते, सायनाक होते, आणखीन काही मंडळी होती, ती यायची आमच्या घरी, बैठका व्हायच्या, मग विविध प्रकारे त्याच्यावरती चर्चा व्हायची. हे लहानपणापासून मी ऐकत मी इथपर्यंत आलेलो आहे, म्हणजे जवळपास त्याच विषयाला आता 50 वर्ष होऊन गेली. 50 वर्ष हे विविध मार्गाने सगळं सांगतायत आणि त्या पलीकडे जाऊन मी सांगतो की हे जरी सत्य असलं तरी त्याच सुमारास मुद्दामून शिवसेना प्रमुखाने एक प्रयत्न असा केला होता की जनरल करियप्पा, किती जणांना त्यांचं नाव माहिती असेल कल्पना नाही, पण जनरल करियप्पा आपल्या देशाचे एक सैनिक, त्यांना शिवसेनेने कर्नाटकातले ते असून सुद्धा हा प्रश्न सोडवण्यासाठी की आमचं तुमचं एक भाषेचं भांडण नाहीये, त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली होती. म्हणजे हा एक प्रकार आम्ही प्रयत्न करून पाहिला होता. आणि जनरल करियप्पांबद्दल मला मुद्दामून सांगा असं वाटतं की जनरल करियप्पा हे जनरल म्हटल्यानंतर सैन्यामध्ये होतेच, पण त्यांचा मुलगा सुद्धा सैन्यात होता आणि तो मुलगा तिकडे पाकिस्तानमध्ये युद्धबंदी होता. जेव्हा हे कळलं की इकडे हे जनरल होते तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या मुलाला आम्ही सोडून देतो, तेव्हा करियप्पाने त्यांना सांगितलं की नाही, केवळ माझा मुलगा आहे म्हणून त्याला सोडायचं नाही, तो भारताचा सैनिक आहे, जसं तुम्ही ज्या वेळेला इतर सैनिकांना सोडाल त्याच वेळेला माझा मुलगा सुटला पाहिजे. म्हणजे ही देशभावना ही कर्नाटकातल्या लोकांमध्ये सुद्धा आहे, त्याचा आम्ही आदर करतो,